नवोदय या राज्यस्तरीय उपक्रम मोफत आपल्या सर्वांचं मी गोवर्धन शिंदे आपले स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो या राज्यव्यापी उपक्रमामध्ये आपल्या ग्रुपमध्ये सहभागी व्हायचा असेल तर माझ्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही तुमचे नाव तालुका जिल्हा मला वैयक्तिक पाठवा जेणेकरून आपल्याला आपल्या या मायविजय नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी ग्रुपमध्ये सहभागी करून घेतलं जाईल चला विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग झालेलं आहे सर्वांचं नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय नौ प्रवेश परीक्षेसाठी मराठी या विषयाचा उतारा हा भाग आपण घेत आहोत यापूर्वी आपण एकूण एकशे तीस उतारे आणि त्यांच्या स्पष्टीकरणासह उत्तरे आपण पाहिलेले आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी एकूण एकशे तीस उतारे त्या उतार्यांचे व्हिडिओ स्पष्टीकरणासह उतरे अजूनही तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या जास्त चॅनलवर जा आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त उतार्यांचा सराव तुम्ही करू शकता पहा आजच्या या लाईव्ह क्लासमध्ये हा व्हिडिओ जर तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर तुमच्या व्हिडिओची क्वालिटी उजवा कोपऱ्यामध्ये वर तीन टिंब असतात त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर क्वालिटी नावाचं ऑप्शन येतं आणि ॲडव्हान्स म्हणून येतं त्या ठिकाणी सातशे वीस पी अशी क्वालिटी जर तुम्ही केलात तर हा व्हिडिओ किंवा हा लाईव्ह क्लास तुम्हाला एकदम छान पद्धतीने क्लिअर करता येईल चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण उतारा क्रमांक एकतीस पाहणार आहोत उतारा वाचण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण खालील प्रश्न वाचूया आणि मग त्यानंतर उतारा वाचून आपण या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत ओके पर्सनल कमेंट कुणीही करणार नाही चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्न मोठ्याने वाचूया तुम्ही सुद्धा प्रश्न मोठ्याने आणि एकाग्र चित्ताने वाचायचे आहेत जेणेकरून ह्या प्रश्नांची उत्तरे आपण नंतर उतारा वाचतेवेळी या प्रश्नांची उत्तरे आपल्याला चटकन मिळणार आहेत प्रश्न पहिला खालीलपैकी तारुण्य सुलभ नसलेला गुण कोणता पर्याय एक प्रतिकारनिष्ठा दोन तत्परता तीन स्वमग्नता चार तपस्विता पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन वीर वृत्ती म्हणजे पर्याय लढण्याची वृत्ती झुंजार व्यक्तिमत्व अन्यायाची तेजस्विता प्रश्न क्रमांक तीन जगातून कोणती गोष्ट हद्दपार होणे अशक्य आहे अन्याय अज्ञान आजार गरिबी प्रश्न क्रमांक चार अज्ञानाचा प्रतिकार कसा करता येईल पर्याय झुंज देऊन व्रत घेऊन ज्ञानाच्या प्रसाराने संपत्ती वाटून आणि या उतार्यातील शेवटचा प्रश्न व्याधींचा प्रतिकार करण्याची वृत्ती हेच तेज येथे व्याधींचा अर्थ आहे पर्याय अन्याय आजार दुःख अज्ञान ओके विद्यार्थी मित्रांनो आपण हे प्रश्न आता वाचलेले आहेत या प्रश्नांची उत्तरे निवडण्यासाठी आपल्याला आता उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे एकाग्र चित्ताने वाचायचा आहे तुम्ही हा उतारा मोठ्याने वाचू शकता मी सुद्धा या ठिकाणी हा उतारा मोठ्याने वाचत आहे तुम्ही सुद्धा मोठ्याने वाचायचे चला ओके आता कोणीही कमेंट करणार नाही चला विद्यार्थी मित्रांनो हा उतारा आपण मोठ्याने वाचूया मानवतेच्या युगाच्या निर्मितीसाठी मानवतेचं युग आणि त्या युगाच्या निर्मितीसाठी तुमच्या अंगी कोणते गुण असणे आवश्यक आहेत तारुण्य सुलभ आणि तारुण्य उचित गुण बांधले पाहिजेत बांधले पाहिजेत म्हणजे आपल्या अंगी असले पाहिजेत ते गुण म्हणजे कोणते तेजस्विता तपस्विता व तत्परता हे गुण आपल्या अंगी असणे आवश्यक आहेत जे जेणेकरून आपल्याला मानवतेच्या युगाच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे हे तारुण्याचे तीन तकार म्हणता येतील तकार म्हणजेच तेजस्विता तपस्विता तत्परता तेजस्विता म्हणजे वीरवृत्ती पहा लक्षात ठेवा उदाहरण थोडसा काठिण्य पातळी जास्त असलेला आहे वीरवृत्ती म्हणजे प्रतिकार निष्ठा आता वीरवृत्ती प्रतिकाराचे व्रत घेण्याची वृत्ती वीरवृत्ती म्हणजे माणसाचे माणसाशी लढण्याची वृत्ती नव्हे पहा लक्षात ठेवा वीरवृत्ती म्हणजे काय माणसाची माणसाशी लढण्याची वृत्ती म्हणजे वीरवृत्ती नाही प्रतिकार म्हणजे टक्कर किंवा साठमारी नव्हे पहा प्रतिकार करणे म्हणजे एखाद्याला प्रतिकार करणे किंवा टक्कर देणे म्हणजे प्रतिकार वीर वृत्ती नव्हे आम्हाला जगातून अज्ञान अन्याय दारिद्र्य ना ही नाही करायचे आहे आम्ही अज्ञानाचा प्रतिकार करू पहा वीर वृत्ती ही कशाची आहे अज्ञानाचा प्रतिकार करणे अन्यायाविरुद्ध विरोध करणे दुःखाशी झुंज देऊ हीच तेजस्विता म्हणजेच वीरवृत्ती म्हणून तेजस्विता किंवा वीरवृत्ती म्हणजे कि मा तेजरस्वी कि माणसांचे रक्षण करून त्याला जडलेल्या व्याधींचा प्रतिकार करण्याची वृत्ती लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वीरवृत्ती किंवा तेजस्वी वृत्ती तेजस्विता म्हणजे काय की माणसांचे रक्षण करून त्याला जडलेल्या ज्या व्याधी आहेत त्या व्याधींचा प्रतिकार करण्याची वृत्ती हेच तेज होय पहा अगदी छोटाच होता आहे परंतु थोडासा कन्फ्यूज करणार आहे आणि म्हणून आवाज असं म्हणत आहे आवाज क्लिअर येतो आहे ओके विद्यार्थी मित्रांनो चला आपण या ठिकाणी आता प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला तुमच्या समोर खालीलपैकी तारुण्य सुलभ नसलेला गुण कोणता पर्याय प्रतिकार निष्ठा तत्परता स्वमग्नता तपस्विता चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आता आपल्याला निवडायचे आहे चला बरेच विद्यार्थी योग्य उत्तर निवडत आहेत आवाज येत नाही खूप ओके उतारा समजला नाही ठीक आहे बेटा मी परत एकदा सांगेन चला समृद्धी पर्याय क्रमांक तीन बरेच विद्यार्थी उत्तर देत आहेत चला देवेंद्र शिंदे पर्याय क्रमांक तीन सर आवाज खरखर खर येतोय आवाज क्लिअर येत आहे का ओके चला ऋषिकेश बोडके स्नेहा वेदांत गायकवाड समला व्हेरी गुड बेटा चला दिव्या संस्कृती कार्तिक सर सूर्यवंशी नि, नि, निलेश चला वेदांत गायकवाड ऋचा नाव लिहा संयुक्त खांडेकर चला विद्यार्थी मित्रांनो चव्हाण बरेचसे विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी म्हटलेला आहे बघूया आपण काही विद्यार्थी दोन हा पर्याय आपण निवडत आहेत चला संतोष कदम हो ओके ठीक आहे सर मला उतारा समजला नाही समजून सांगा ना ओके बेटा मी पुन्हा एकदा या प्रश्नाची उत्तरे देताना स्पष्टीकरण देत्यावेळी मी सांगेन कृपया तनिष्का गोरशेटवार कृपया असं बाकीचे इमोज काही इमोज काही टाकू नका फक्त नाव आणि पर्याय क्रमांक लिहा ओके सांगतो बेटा चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक तीन म्हटलेला आहे आणि अगदी ते बरोबर आहे पाहूया खालीलपैकी तारुण्य सुलभ नसलेला गुण कोणता पहा तारुण्य सुलभ असण्यासाठी कोणकोणते गुण आवश्यक आहे तो त्या ठिकाणी दिलेला आहे तेजस्विता तपस्विता आणि तत्परता हे तीन तकार आवश्यक आहेत आणि म्हणून या ठिकाणी हे तीन गुण प्रतिकारनिष्ठा तत्परता आणि तपस्विता हे तीन गुण आवश्यक आहेत नसलेला गुण कोणता आहे स्वमग्नता पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे स्वमग्नता म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी दिलेले आहे त्यांचे अभिनंदन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन वीरवृत्ती म्हणजे पर्याय लढण्याची वृत्ती झुंजार व्यक्तिमत्व अन्यायाची चीड तेजस्विता चला योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे प्रश्न क्रमांक दोनचे चे उत्तर समर्थ कांबळे ओके पर्याय क्रमांक तीन तळेकर दापकेकर व्हेरी गुड बटा चला पर्याय क्रमांक सी ढगे ओके राजगुरु देवेंद्र शिंदे पर्याय क्रमांक तीन ऋषिकेश भोसले पर्याय क्रमांक तीन ओके चला समृद्धी अपूर्वा सुवर्णमाला ओके केतन दिव्या ओके रिद्धी ऋषिकेश चला ऋचा आदिती केदार ओके बरेच विद्यार्थ्यांनी पर्याक्रमांक सी म्हणत आहेत पाहूया ऋचा महादेव चला दिव्या ऑफिशियल नाव लिहा बेटा चला वैष्णवी ओके बोरकर अनिकेत शिंदे कार्तिक संयुक्त खांडेकर आदिती ओके सुजल वैष्णवी आयुष शिंदे पर्याक्रमांक तीन इतरांचं पाहून द्यायचं नाही उत्तर चला समर्थ चला वैष्णवी ओके पिटले वैष्णवी सुजल चला बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक तीन म्हटलेला आहे वीरवृत्ती म्हणजे काय पहा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तेजस्विता किंवा वीरवृत्ती म्हणजे काय तेजस्विता किंवा वीरवृत्ती म्हणजे माणसांचे रक्षण करून त्याला जडलेल्या व्याधींचा प्रतिकार करण्याची वृत्ती हेच तेज म्हणून ओके प्रश्न दुसरा वीरवृत्ती म्हणजेच काय तर तेजस्विता पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी किंवा चार हा पर्याय क्रमांक निवडलेला आहे त्यांचा अगदी बरोबर आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक तीन दिलेला आहे अन्यायाचे चिड नाही तर तेजस्वीरवृत्ती म्हणजेच तेजस्विता पहा हा उतारा थोडासा काठिण्य पातळी अधिक असलेला आहे आपल्याला विचारपूर्वक उत्तरे निवडायची आहेत चला जगातून कोणती गोष्ट हद्दपार होणे अशक्य आहे आता हा प्रश्न थोडासा वेगळा विचारलेला आहे पहा जगातून पर्याय आहे अन्याय अज्ञान आजार गरिबी चला योग्य उत्तर निवडायचं आहे चला समीक्षा अडकिने पर्याय क्रमांक चार आहेत कोणी तीन म्हणत आहेत ऋचा मुसे ती चार म्हणत आहे चला सं, शशांक दी ओके अडकिने चार ढगे चार सर्वेश एक म्हणत आहे जागृती चार म्हणत आहे चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक चार म्हणतायत देवेंद्र शिंदे पर्याय क्रमांक चार म्हणताय चला केतन चार म्हणता आहे पहा विद्यार्थी मित्रांनो या उतारांनुसार थोडासा उतारा पुन्हा एकदा पाहू शकता तुम्ही पहा या ठिकाणी मी उतारा पुन्हा एकदा थोडासा दाखवणार आहे ज्या ठिकाणी उत्तर आहे ते पहा जगातून अज्ञान अन्याय दारिद्र्य नाहीशी करायचे आहे म्हणजे हे अज्ञान अन्याय दारिद्र्य नाहीशी होऊ शकतं परंतु या उतार्यानुसार काय जगातून काय नाही होऊ शकणार नाही पहा आता आता तुम्ही उत्तर सांगू शकता योग्य उत्तर मी सांगणार आहे काय नाही होऊ शकणार नाही या उतारानुसार अन्याय नाही अन्याय हद्दपार होऊ शकणार आहे अज्ञान होऊ शकणार आहे दारिद्र्य म्हणजे गरिबी हद्दपार होऊ शकणार आहे परंतु या पर उतार्यानुसार पर्याय क्रमांक तीन आजार हा नाही हद्दपार होऊ शकणार नाही असं म्हणतायत म्हणून पर्याय क्रमांक हे सी हे उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर दिलेलं आहे त्यांचं अभिनंदन पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकलेला आहे पालवेने बरोबर दिलेला आहे चला बनकर पालवे अगदी बरोबर आहे के खेरडे ओके जाधव हो। चला विद्यार्थी मित्रांनो आता बरेच विद्यार्थी उत्तरं दुरुस्त करत आहेत चला ऑलरेडी आय सेट करेक्ट आन्सर इज सी रुचा मुंगे व्हेरी गुड बेटा चला ओके चला पुढचा प्रश्न पाहूया आपण आता अज्ञानाचा प्रतिकार कसा करता येईल झुंज देऊन व्रत घेऊन ज्ञानाच्या प्रसाराने संपत्ती वाटून अज्ञानाचा पा प्रश्न काळजीपूर्वक वाचा अज्ञानाचा प्र, प्र, प्रतिकार कसा करता येईल चला अं शिंदे दत्ता पावडे ओके लक्ष अनिकेत संग्राम सोळंके ओके रत्नाळे एम काय आहे बेटा शिंदे भार्गवी ओके okay, सर्वेश रुचा देवेंद्र शिंदे पर्याय क्रमांक तीन ओके okay, रुचा माय करेक्ट आन्सर व्हेरी गुड चला जागृती चेके प्रांजली व्हेरी गुड बेटा ज्ञानेश्वरी पालवे बरेच विद्यार्थी लिहून घेत आहेत आपण न लिहिता असं नाही बसायचं प्रत्येकाने लिहायचं बेटा न लिहिल्यामुळे तुमचा जास्त सराव होणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो कार्तिक समृद्धी चला वैष्णवी व्हेरी गुड बेटा चला संयुक्त खांडेकर वेदांत ऋषिकेश दिव्या चला बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तरं दिलेली आहेत आता आपण उत्तर काय आहे ते पाहणार आहोत अज्ञानाचा प्रतिकार कसा करता येईल झुंज देऊन का नाही व्रत घेऊन नाही ज्ञानाच्या प्रसाराने होय संपत्ती वाटून नाही आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक सी ज्ञानाच्या प्रसाराने आपण योग्य प्रतिकार अज्ञानाचा प्रतिकार करता येईल असं म्हटलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक हे उत्तर दिलेलं आहे त्यांचे अभिनंदन पाचवा प्रश्न व्याधींचा प्रतिकार करण्याची वृत्ती हेच तेज येथे व्याधींचा अर्थ काय आहे योग्य उत्तर आता आपल्याला निवडायचं आहे व्हेरी गुड चला शशांक भागवत ओके कोळी होगाडे भागवत पिटले राजगुरू चौथ्याच प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे भागवत तीन पिटले तीन ओके समर्थ कांबळे व्हेरी गुड Uh, बा बहादूर उंदरे बेटा इमोजी काहीच टाकू नका कृपया चला देवेंद्र दोन कार्तिकेश्वर प्रांजली समीक्षा नरसाळे समृद्धी सुजल सर मी लिहित आहे व्हेरी गुड बेटा समीक्षात अभिनंदन तुझे चला साध रुचा चला अन्याय ओके ठीक आहे बघूया आपण योग्य उत्तर काय आहे ते तोपर्यंत अनुष्का ऋचा महादेव दिव्या चला सर मला समजले नाही मी सांगेन बेटा चला आ, समर्थ ऋचा वेदांत गायकवाड पिटले संस्कृती पहा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी म्हटलेला आहे व्याधी पा व्याधी म्हणजे काय हो रोग म्हणतो आपण त्याला आजार म्हणतो व्याधींचा प्रतिकार करण्याची वृत्ती म्हणजे आजारांचा येथे व्याधी म्हणजे काय अन्याय का, अन्या का? नाही आजार होय दुःख नाही अज्ञान नाही आणि म्हणून योग्य पर्याय काय आहे आजार पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो या उतारा उत्तरा क्रमांक एकशे एकतीसचे पाच प्रश्न आपण सोडवलेले आहेत आता आपण उतारा क्रमांक एकशे बत्तीस पाहणार आहोत पहा जे विद्यार्थी अजूनही नवीन आहेत ज्यांनी त्यांना आपल्या ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी माझ्या चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस साठ चौदा या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले नाव तालुका जिल्हा मला वैयक्तिक टाका आणि जे विद्यार्थी अजूनही नवीन आहेत ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केले नाही त्यांनी उजव्या कोपऱ्यामध्ये लाल सबस्क्राईबचं बटन असतं आणि त्या ठिकाणी बेल आयकॉनवर क्लिक केल्यानंतर ऑलवर टिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नवीन लाईव्ह क्लासची नोटिफिकेशन मिळेल चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण क्रमानुसार एकशे बत्तीसवा वा उतारा पाहणार आहोत हा क्रमानुसार एकशे बत्तीसवा उतारा आहे नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी आता आपण उताराखालील प्रश्न वाचूया जेणेकरून आपण उतारा वाचते वेळी या प्रश्नांची उत्तरे चटकन मिळतील आणि आपली वेळ वाचेल वेळेची बचत होणार आहे पहा प्रश्न पहिला आहे आता कोणीही कमेंट करणार नाही गायत्री हाय उष्ण सर काल पेपर झाला नाही रविवारी पेपर होतो बेटा चला आता पर्सनल कुणीही कमेंट करू नये नका अन्यथा ब्लॉक केलं जाईल चला प्रश्न आहे नीलू वेगाने दरवाजाजवळ का उभा राहत असेल पर्याय बाईंनी बोलण्यास सुरुवात केल्यावर त्याच्याकडून अपराध झाल्यावर त्याला बाई, बाई शोधत आहेत हे समजल्यावर त्याच्या आळशीपणामुळे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन नील कोणत्या स्वभावाचे सर्वांनाच नवल वाटते पर्याय प्रेमळता आळशीपणा हिंस्रपणा कृतघ्न प्रश्न तिसरा दरवाजामध्ये निलू ताटकळत का उभा राहत पर्याय पाण्यासाठी कामासाठी आदेशासाठी अन्नासाठी पुढचा प्रश्न नीलूला खूप वेळ दारात हुडकत असल्यामुळे लेखिकेच्या बाहेरगावी जाण्याने त्याचे येणे दुर्लक्षित राहिल्याने त्याच्या हिंस्रपणामुळे पुढचा प्रश्न आणि या उतार्यातील आणि आजच्या लाईव्ह क्लासमधील पाचवा प्रश्न शेवटचा प्रश्न वाटणे म्हणजे काय विचार करणे छान वाटणे आश्चर्यचकित होणे भरभरून देणे पहा विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लक्षात आले असतील आता आपण या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा काळजीपूर्वक वाचणार आहोत मोठ्याने उतारा वाचणार आहोत तुम्ही सुद्धा हा उतारा अत्यंत मोठ्याने वाचायचा आहे जेणेकरून तुमचं लक्ष एकाच ठिकाणी राहील चला मी सुद्धा उतारा मोठ्याने वाचत आहे उतारा क्रमांक एकशे बत्तीस चला बाहेर रस्त्यावर जर कोणी त्याला सांगितले कोणाला सांगितले ते बघू आपण बाहेर रस्त्यावर त्याला जर कोणी सांगितले की बाई तुला हुडकत आहेत निलू आता निलू कोण आहे ओके निलू हा एक कुत्रा आहे पाळीव प्राणी आहे कुत्रा आहे बाई तुला हुडकत आहेत निलू तर तो विजेच्या वेगाने कंपाऊंड ओलांडून येऊन माझ्या खोलीसमोर माझ्या आदेशाची वाट आहे पहा तो काय करत असे अतिशय वेगाने यायचा किंवा बाई तुला हुडकत आहेत शोधत आहेत असं कोणी त्याला रस्त्यावर जर सांगितलं नीरूला तर तो विजेच्या वेगाने म्हणजे काय अत्यंत वेगाने तो कंपाऊंड ओलांडून जे आपलं कंपाऊंड वॉल असते ते ओलांडून येऊन माझ्या खोलीसमोर माझ्या आदेशाची वाट पाहत उभा राहीन म्हणजे लेखिकेच्या आदेशाची वाट पाहतो उभा राहीन मग काही काम नाही तू जा काही काम नाही तू जा म्हणेपर्यंत तसाच ताटकळत उभा राहायचा पहा जोपर्यंत बाई काय म्हणत म्हणतील या लेखिका काय तुला काही काम नाही असे म्हणायची वाट पाहत तो त्या ठिकाणीच ताटकळत उभा राहायचा एक मिनिट थोडस वर घेतो जर कामाच्या नादात तो आलेला मला समजले नाही पहा कोणाच्या कामाच्या नादात त्या लेखिकेच्या कामाच्या नादात तो आलेला म्हणजे निलू आलेला मला समजले नाही तर त्याला कितीतरी वेळ तसेच उभे राहावे लागेल म्हणजे त्या लेखिकेचं दुर्लक्ष जर झालं की तो आलेला जर कळाला नसेल त्या किती किती तर त्या त्याला तिथेच किती वेळ थांबावा लागत असायचं नील इतर कुत्र्याप्रमाणे हिंसरपणाचा लवलेशही नव्हता हिस्र नव्हता म्हणजे तो कोणाला चावा घेत नव्हता त्याच्या चौदा वर्षाच्या आयुष्यात आम्ही त्याला कोणा पशुपक्ष्यावर झेप टाकताना व त्यांना मारतानाही पाहिले नाही वा कोणत्याच पशुपक्ष्यांवर त्याने झेप टाकली नाही म्हणजे हल्ला केला नाही हे आम्ही त्या कोणी किंवा एखाद्या प्राण्याला मारताना त्यांनी आम्ही पाहिले नाही त्याच्या त्या स्वभावाचे मलाच नाही तर पाहणाऱ्या सर्वांनाच नवल वाटायचे कोणत्या स्वभावाचे हिंस्रपणाचे का नाही प्रेमळपणाचे तो प्रेमळ होता तो कोणत्याही प्राण्यांवर हल्ला करत नव्हता चौदा वर्षाच्या त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कोणाला त्रास दिला नाही याचे सर्वांना नवल वाटायचे चला आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पाहूया आपण आता तुम्ही उत्तरे द्यायची आहेत नीलू दरवाजा जवळ का उभा राहत असे पर्याय बाईनी बोलवण्यास बोलण्यास सुरुवात केल्यावर त्याच्याकडून अपराध झाल्यावर त्याला बाई शोधत आहेत हे समजल्यावर त्याच्या आळशीपणामुळे ओके बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक तीन म्हटलेला आहे चला वैष्णवी तीन श्वेता वैष्णवी चला आदित्य केदार ओके देवेंद्र शिंदे आयुष शिंदे चला विद्यार्थी मित्रांनो वैष्णवी राऊ धगे पा तुम्हाला जर उतारा समजला असेल तर तुम्ही उत्तरे दे, अगदी छान देऊ शकता चला संस्कृती वेदांत गायकवाड चला विद्यार्थी मित्रांनो इतरांनी चला कीर्ती दिशांत परगे ओके चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक तीन म्हटलेला आहे सं, संयुक्त कार्तिकी वेदांत भागवत जान्हवी वेदिका श्रेया पल्लवी संयुक्त ओके कीर्ती खूप वेगाने उत्तरे येत आहेत महादेव कोळी चला पट पिटले अणुश्री पार्थ वेदिका भागवत सुजल समीक्षा सर हा उतारा खूप कठीण होता पहिला ओके ठीक आहे बेटा अशा पद्धतीचा एखादा उतारा परीक्षेमध्ये येऊ शकतो चला निल, वेगाने तर का उभा राहत असे कारण त्याला बाई शोधत आहेत हे समजल्यावर तो अत्यंत वेगाने विजेच्या वेगाने म्हणतो आपण त्याला तो, तो येऊन उभा राहत असे पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर दिले त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन नीलू मधील कोणत्या स्वभावाचे सर्वांनाच नवल वाटते एक प्रेमळता आळशीपणा हिंस्रपणा कृतज्ञ चला देवेंद्र पर्याय क्रमांक एक म्हणत आहेत चला अनिके, तीन, चला अनिकेत प्रश्नाचे उत्तर विद्यार्थी विद्यार मित्रांनो अंकिता पर्याय क्रमांक सी म्हणत आहे चला आदित्य केदार दुसऱ्या प्रश्नाचं एक व्हेरी गुड कोळी चला दीपक केतन समीक्षा वैष्णवी जान कार्तिक कोळी चला केतन जाधव हो, ओके बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक म्हटलेला आहे खूप साऱ्या वेगाने उत्तरे येत आहेत बरेच विद्यार्थी काही विद्यार्थी तीन पण म्हणत आहेत वेदिका आणि तीन हा पर्याय निवडलेला आहे ओके बघूया आपण योग्य उत्तर काय आहे ते पाहूया शरयू चला हा प्रश्न थोडासा कन्फ्यूज होणार आहे तुम्हाला गोंधळून टाकणार आहे तुमचं उत्तर चुकवण्याचा प्रयत्न करणारा आहे इतर विद्यार्थ्यांनी एक पर्याय म्हणून तुम्ही तुम्ही पण देऊ नका काळजीपूर्वक उत्तरे निवडा वैष्णवी अँड आराध्या व्हेरी गुड बेटा चला आ, पार्थ बऱ्याच विद्यार्थ्यांनी वेदिका तीन म्हणत आहे बघूया शरयू चला वेदांत गायकवाड ए म्हणत आहे पिटले ए चला बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं ए हा पर्याय बरोबर आहे कारण नीलूमधील मधील कोणत्या स्वभावाचे सर्वांनाच नवल वाटे प्रेमळता आळशीपणा हिंस्रपणा का कृतज्ञ पहा तो प्रेमळ कसा काय आहे पहा बरेचसे कुत्रे कसे असतात हिंस्र असतात इतरांनाचा आवाज घेतात भुंकतात परंतु हा त्यांचा निलू कसा होता प्रेमळ होता आळशी नव्हता हिंस्र नव्हता कृतज्ञ नव्हता म्हणून प्रेमळपणाचा ह्या त्या स्वभावाचे सर्वांनाच नवल वाटायचे आश्चर्य वाटायचे म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए बेटा हे दापेल संतोष दापेल इतर इमोजी काहीच टाकू नका ओके आराध्यानर साळे ओके चला पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन दरवाजामध्ये नीलू ताटकळत का उभा राहत पर्याय ए पाण्यासाठी दोन कामासाठी आदेशासाठी अन्नासाठी चला योग्य उत्तर देवेंद्र शिंदे आयुष्य शिंदे पर्याय क्रमांक सी ओके देवेंद्र शिंदे पर्याय क्रमांक सी तीन ओके वैष्णवी सी भागवत एक म्हणतोय उम्रे एक म्हणतोय आदित्य केदार तिसऱ्या प्रश्नाचं व्हेरी गुड खूप छान लिहित आहे आदित्य केदार बरेचसे विद्यार्थी खूप छान प्रश्न प्रश्न आणि उत्तर पण लिहित आहेत प्रांजली समीक्षा आराध्या पवार दिसत नाही आज ओके समीक्षा चव्हाण ओके आ, वेदिका श्वेता चला खूप साऱ्या वेगाने उत्तर येत आहेत वेदांत गायकवाड रिद्धी पार्थ आर्या आ, गुडे वार आराध्या पवार नाहीच आहे पिटले आर्या आहे चला ओके शिंदे पार्थ ईश्वरी कार्तिक वेदांत संयुक्त चला आ, श्वेता कोळी बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी किंवा तीन म्हटलेला आहे कोळी तीन म्हणतो एक म्हणतो आहे चला बघूया संयुक्त खांडेकर तीन म्हणतो आहे चला ढगे तीन आहे रुचा चला सॉरी सर मी लेट ओके काही अडचण नाही बेटा जर तुम्ही लेट असाल तर पुन्हा हा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तो पुन्हा एकदा पाहू शकता चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आता आपण पाहणार आहोत त्याचं स्पष्टीकरण दरवाजामध्ये निलू ताटकळत का उभा असेल पाण्यासाठी काय नाही कामासाठी नाही आदेशासाठी होय अन्नासाठी नाही जेव्हा त्यांच्या बाई किंवा त्यांच्या लेखिका जेव्हा त्याला त्याची आठवण करत असत त्याला कोणी सांगत असत की बाई तुझी आठवण करत आहेत हुडकत आहेत तेव्हा तो घाईने यायचा आणि दरवाजाजवळ त्यांच्या बाईची किंवा त्यांच्या मालकींची आदेश त्याची वाट पाहत असे आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न खूप वेळ दारात केव्हा उभे राहावे लागत असे पर्याय लेखिका त्याला हुडकत असल्यामुळे लेखिकेच्या बाहेरगावी जाण्याने त्याचे येणे दुर्लक्षित राहिल्याने आणि त्याच्या हिंस्रपणामुळे पहा हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे काळजीपूर्वक पर्याय क्रमांक तीन ओके देवेंद्र अँड आयुष शिंदे पर्याय क्रमांक तीन सी ओके चला चेके प्रांजली एक ओके सी सर्वज्ञ वैष्णवी समृद्धि सुजल आदित्य केदार ओके अनिकेत शिंदे चला समीक्षा जाधव वैष्णवी प्रतीक ओके संयुक्त चला कार्तिकेश्वर दापकेकर ओके बेटा आदिति चला वैष्णवी खूब सारे वेगा उत्तर देते है सर्वांची नावं घेणे शक्य नाही तुम्ही उत्तरे देत राहा चला अनुजा चला पर्याय क्रमांक सी ओके महादेव पिटले समर्थ वैष्णवी प्रतीक आहे ओके आ, पार्थ नंदिनी वेदांत काय चला कीर्ती चला बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी म्हटलेला आहे कोणी सी म्हणत आहे बघूया प्रश्न काय आहे नीट काळजीपूर्वक का वाचा नीलूला खूप वेळ दारात किंवा उभे राहावे लागायचे तो वेगाने तरी यायचा आणि दारात येऊन थांबायचा पण बाईंचं लक्ष नसल्यामुळे कधी कधी कामात असल्यामुळे या लेखिकेचं लक्ष नसल्यामुळे तो आल्याचं त्याला लक्षात यायचं त्यांना लक्षात यायचं नाही आणि म्हणून या नीलूला खूप वेळ एकाच जागेवर थांबावं लागायचं आणि म्हणून पर्याय काय आहे लेखिका त्याला हुडकत असल्यामुळे का नाही लेखिकाच्या जा बाहेरगावी जाण्याने काय नाही ले त्याचे त्यां त्याचे येणे दुर्लक्षित राहिल्याने होय त्याच्या त्याच्यापणामुळे नाही आणि म्हणून योग्य पर्याय काय आहे पर्याय क्रमांक सी त्याचे येणे राहिल्याने म्हणजे म्हणजे काय की नीलू आलेला आहे हे न कळाल्यामुळे त्याला जास्त वेळ ताटकळत उभं राहावे लागायचे चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न नवल वाटणे म्हणजे काय पर्याय विचार करणे छान वाटणे आश्चर्यचकित होणे भरभरून देणे चला देवेंद्र शिंदे पर्याय क्रमांक तीन आयुष शिंदे पर्याय क्रमांक तीन चला भागवत तीन कोळी तीन राऊत तीन नेहा तीन राऊत तीन चला भागवत नेहा वैष्णवी अँड आराध्या ओके वैष्णवी आराध्या दोघी बहिणी आहेत चला आदित्य केदार सिंह संयुक्त खांडेकर समृद्धी आराध्या आदित्य सॉरी चला पिटले नेहा दिली चला सम समृद्धी समीक्षा अनिकेत चला खूप सारे वेगाने उत्तरं येत आहेत त्यामुळे सर्वांचं नावं घेणं शक्य नाही आदित्य चला कदम होगाडे चला आ, संयुक्त खांडेकर अनिकेत दिलीप दीपक कीर्ती आदित्य श्वेता प्रतीक माझं नाव नाही घेत चला दिलीप लयासे गौरव ओके ठीक आहे बेटा सगळ्यांचं नावं घेणं शक्य नाही तुम्ही उत्तरे देत राहा तुमची नावं नक्कीच येतील चला विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न पाहूया आपण नवल वाटणे म्हणजे काय अशा पद्धतीचे प्रश्न येतात परीक्षेमध्ये चला पहा विचार करणे काय नाही छान वाटणे नाही आश्चर्यचकित होणे होय भरभरून देणे नाही आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे नवल वाटणे म्हणजे पर्याय क्रमांक सी आश्चर्यचकित होणे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर दिलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आज आपण उतारा क्रमांक एकशे एकतीस आणि एकशे बत्तीस असे दोन उतारे आपण आज घेतलेले आहेत स्पष्टीकरणासह उत्तरे घेतलेली आहेत आजचा हा व्हिडिओ किंवा आजचा हा लाईव्ह क्लास जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता तुमच्या विद्यार्थी मित्रांना शेअर करू शकता आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईबसुद्धा करू शकता चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबणार आहोत गुड बाय Have a nice day.